नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं बी ए फिनर या यूट्यूब चॅनलवर एका महत्त्वपूर्ण अपडेटसोबत। पवित्र पोर्टल शिक्षक भरती सोबत स्पर्धा परीक्षांशी संबंधित प्रत्येक महत्त्वाचं अपडेट वेळेवर प्राप्त करण्यासाठी चॅनलला जर अद्यापही सबस्क्राइब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। अनेक निवेदने, न्यायालयीन याचिका सोबतच निवडणूक आणि कोरोनाचं संकट यातून सही सलामत बाहेर पडून अखेर पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू झालेली आहे। आता फक्त आवश्यकता आहे वित्त विभागाच्या होकाराची। वित्त विभागाने आदेश देताबरोबर शिक्षक भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात ही होणार आहे। प्रस्तुत व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की वित्त विभाग रखडलेल्या शिक्षक भरतीला विशेष परवानगी किती दिवसापर्यंत देणार आहेत, सोबतच कशा प्रकारे प्रत्येक कॅटेगरीच्या जागा ह्या रिक्त आहेत आणि भरल्या जाणार आहेत, प्राधान्यक्रम कोणी भरायचे आहेत याबाबत सविस्तर चर्चा आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये केलीच आहे। वित्त विभाग लवकरच या निर्णयावर सकारात्मकता दर्शवणार आहे आणि लवकरच रखडलेल्या शिक्षक भरतीला विशेष परवानगी देणार आहे। कोरोना संकटाच्या खूप आधीपासूनच शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू झाली होती, त्यामुळे 4 मेच्या शासन निर्णयातून शिक्षक भरतीला वगळण्याची विनंती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे। ही एक महत्त्वाची बाब आहे सर्व अभिज्ञताधारकांसाठी। अशाच प्रकारची विनंती माननीय आयुक्त विशाल सोळंकी साहेबांनीसुद्धा वित्त विभागाकडे केलेली आहे। प्रतीक्षेतील उमेदवारसुद्धा वारंवार पाठपुरावा करीत आहेत। येत्या 2 ते 3 दिवसात मंजुरी मिळणार असल्याची माहिती वित्त विभागातील अधिकाऱ्यांकडून मिळाल्याचे प्रदेश सचिव राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र राज्य तथा रयत संकल्प DEDBED संघटनेचे राज्याध्यक्ष परमेश्वर इंगोले पाटील यांनी सांगितले आहे आणि निश्चितच सर्व अभिज्ञताधारकांसाठी ही आनंदाची बातमी आहे। त्यानंतर बघूया कॅटेगरीवाईज रिक्त जागांचा तपशील। राज्य शासनाने 2019 12,140 जागांवर भरती जाहीर केली होती, त्यात जिल्हा परिषद शाळा 3,530, महानगरपालिका 1,053, नगरपालिका 1,072 आणि खाजगी संस्थेच्या प्राथमिक शाळांमध्ये 1,067 जागांचा समावेश होता। मात्र प्रत्यक्षात केवळ 5,822 जागा भरण्यात आल्या। आरक्षण निहाय उमेदवार मिळाले नसल्याचा दावा शासनाने केला होता। त्यात SC 369, OBC 309, SEBC 232, EWS 161, भटक्या जमाती 227, विमुक्त जाती 81, विशेष मागास प्रवर्ग 65 आणि खुल्या गटातील 116 जागा ह्या रिक्त राहिलेल्या आहेत। या जागांसोबतच कागदपत्र पडताळणीत बाद झालेल्या उमेदवारांची संख्यासुद्धा मोठी आहे। यामध्ये प्राथमिक शिक्षकांच्या 1,560 जागा रिक्त आहेत, तर एकूण जाहीर केलेल्या 12,140 जागांपैकी 5,822 जागा भरलेल्या आहेत, त्यांना शिक्षणसेवक रद्द होण्याची प्रतीक्षा आहे। 6 ते 8 हजारात मुंबई पुणेसारख्या शहराच्या ठिकाणी आपल्या संसाराचा गाढा कसा ओढायचा हा महत्त्वपूर्ण प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झालेला असल्यामुळे त्यांचेसुद्धा प्रयत्न सुरू आहेत शिक्षणसेवक पद रद्द करून नियमित वेतनश्रेणी लागू करण्यासाठी। तर रखडलेली शिक्षक भरती पूर्ण होण्याच्या प्रतीक्षेत किंवा सुरू होण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या अभियोगधारकांसाठी एकच सांगणं आहे की मित्रांनो, अजूनही खूप साऱ्या जागा रिक्त आहेत आणि ज्या उमेदवारांची संधी 2 ते 3 मार्कांनी पहिल्या निवड यादीमध्ये अर्थातच विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये हुकलेली आहे त्यांनासुद्धा संधी या ठिकाणी प्राप्त होऊ शकते। शिक्षण विभागाने सध्या तरी पवित्र पोर्टलवर मागासवर्गीयांच्या 50% जागांच्या संदर्भात काहीही माहिती दिलेली नाही आहे, परंतु मागासवर्गीयांच्या 50% जागा अर्थातच ज्या जागा भरायच्या बाकी आहेत, उरलेल्या आहेत, ज्यांना मान्यता देण्यात आलेली नव्हती, त्या जागासुद्धा याच TIIT मधून भरल्या जाणार आहेत, हेही तेवढंच सत्य आहे। माजी सैनिकांच्या जागांच्या बाबतीत याचिका कोर्टामध्ये पडलेली आहे, परंतु अद्यापही या याचिकेवर निर्णय देण्यात आलेला नाही आहे आणि या संदर्भात निर्णय काय येतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। BMCने नाकारलेल्या 252 उमेदवारांना पुढील याद्यांमध्ये समाविष्ट करून घेतले जाणार आहेत। सोबतच शिक्षण विभागाकडे जे निवेदने प्राप्त झालेल्या शिक्षण विभागाला त्या निवेदनांवरसुद्धा विचार केला जाणार आहे आणि पात्र असलेल्या उमेदवारांना या याद्यांमध्ये समाविष्ट करून घेतले जाणार आहे। आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे माननीय उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ब्रिज कोर्सच्या संदर्भात आपला निर्णय दिलेला आहे आणि या निर्णयामध्ये ज्या उमेदवारांची BEd आहे आणि सोबतच TET 1 उत्तीर्ण आहेत ते उमेदवारसुद्धा 1 ते 5 शिकवण्यासाठी पात्र असणार आहेत, परंतु त्यांना दिलेल्या कालावधीमध्ये ब्रिज कोर्स पूर्ण करावा लागणार आहे। यामुळे DEd व TET 1 उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांमध्ये असंतोष आहे, कारण त्यांच्या काही जागा ह्या BEd वाल्यांना मिळणार आहेत।
आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये ब्रिज कोर्सचा काहीही संबंध नसणार आहे।